जळगाव जामोदेतील सकाराम महाराज मंगल भवनामध्ये फुले आंबेडकर विद्वंत अधिकारी व कर्मचारी यांची चिंतन बैठक रविवार 22 जानेवारी रोजी संपन्न झाली. या महत्वपूर्ण बैठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर मनोज निकाळजे, फुले आंबेडकर विद्वंत सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य शारिक खान, प्राचार्य आमेणा अजीज उर्दू कॉलेज देऊळगाव राजा हे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राध्यापक डॉक्टर मनोज निकाळजे यांनी सरकारने आजच्या शिक्षण पद्धतीत असलेले बदल, भारतीय संविधान रक्षण प्रोफेट मोहम्मद मसुदा या महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला, तर संविधानाच्या रक्षणार्थ आपल्या सर्वांना फुले आंबेडकर विद्वत सभेसोबत राहून आपण काम करू असे आश्वासन प्राचार्य शारिक खान यांनी दिले. सध्याचा काळ आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि संविधान आरक्षणासाठी आपल्याला लढा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून द्यावयाचा आहे, असे अमूल्य मार्गदर्शन या दोन्ही वक्त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजक फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हा समन्वयक दिलीप कोकाटे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक अनिल रणित, प्राध्यापक किशोर गवई, दादाराव डोंगरे सर, विजय सातव सर, शेख अजम कुरेशी, श्रीकृष्ण गवई सर, सुनील बोदडे, वंचित गजानन काकडे सर, प्रकाश भिसे, सारथी फाउंडेशन अध्यक्ष हरिदास वाघमारे, प्रशांत घुटे सर, नवाज नजीम, शेख वाहिद, शारिक पटेल, शेख आशिक, एस डी झणके, मुख्याध्यापक एम एस इंगडे सर, विजय भारसाकडे, राजरत्न वाकोडे, साहेबराव भगत, भाऊराव गव्हांदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. एम सी एन न्यूज करिता मंगल काकडे, जळगाव जामोद.